नमस्कार, मी नरसाय हर्षदा, इयत्ता 12वी वाणिज्य दादा पाटील महाविद्यालय कजत। आणि मी ज्या विषयावर बोलणार आहे त्या विषयाचं नाव आहे आदर्श तरुणाई। प्रथम सुरुवात करते, जे यशवंत कीर्तिवंत सामर्थ्यवंत गुणवंत आणि वरदवंत जाणता राजा श्री छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांना घडवणाऱ्या राष्ट्रमाता राजमाता आऊसाहेब जिजाऊ यांना प्रथम मी मनापासून नमन करते। आणि ज्यांच्यामुळे आम्ही ऑनलाईन व कुतुस्पर्धेमध्ये सहभागी होऊ शकलो ते परिवर्तन प्रतिष्ठान असुंदे, आणि ज्यांच्यामुळे आपल्या असुंदे गाव एक आदर्श गाव म्हणून ओळखले जाते त्या गावातील नागरिक, तसे ज्याच्या जोरावर संपूर्ण जग जगत आहे तो माझा कष्टकरी शेतकरी बळी राजा, तसे ज्याच्या सामर्थ्यावर आणि बळावर आपला भारत देश महासत्ताक होणार आहे तो या भारत देशातील प्रत्येक तरुण बंधू भगिनींना तुम्हा सर्वांना मी प्रथम नमस्कार करते। आणि विषयाला सुरुवात करते, आपला भारत देश हा तरुणांचा देश आहे हे जितकं खरं, पण तितकंच आपला भारत देश हा आदर्श तरुणांचा देश आहे तितकं साफ होतं मान्य आहे। आहेत ना आदर्श तरुण या देशात, परंतु बिघडलेल्या तरुणांची संख्या हे आदर्श तरुणांच्या संख्येपेक्षा फारच जास्त आहे हे मान्य करावंच लागेल, कारण आपण तुम्ही आम्ही प्रत्यक्षात पाहतोच ना। डॉक्टर APJ अब्दुल कलाम ज्यांना भारताचं मिसाईल मॅन म्हटले जाते, त्यांचं स्वप्न होतं 2020 साली भारत महासत्ताक होणार, पण नाही झाला। कसं होणार ना, आपला तरुण वाट चुकत गेला आणि अजूनही चुकत आहे, पण नाही, आता बरोबर वाट शोधायला हवी आणि भारतातील प्रत्येक तरुण हा आदर्श तरुण बनायला हवा, तरच कुठेतरी आपल्या भारत भूमीचे नाव गगनाला मावेल। आणि नेमकं आदर्श तरुण म्हणजे काय मी तुम्हाला थोडक्यात सांगते, तर ऐका, ज्याच्या चेहऱ्यावर तेज आहे, देहामध्ये शक्ती आहे, मनामध्ये उत्साह आहे, बुद्धीमध्ये विवेक आहे, इंद्रियांवर संयम आहे, मन ज्याचं स्थिर आहे, आत्मविश्वास दृढ आहे, इच्छाशक्ती प्रबळ आहे, धाडसाचं बळ आहे, सिंहासारखा जो निर्भय आहे, ध्येय ज्याचं उच्च आहे, सत्य ज्याचा ईश्वर आहे, व्यसनापासून मुक्त आहे, जीवनामध्ये शिस्त आहे, प्रेम ज्याचा सूर आहे, मानवता हेच कुळ आहे, गुरुजनांचा आदर आहे, पालकांवर श्रद्धा आहे आणि देवावर भक्ती आहे, जीवनामध्ये नीती आहे आणि चारित्र्य ज्याचं शुद्ध आहे तोच खरा आदर्श युवक आहे, तोच खरा आदर्श युवक आहे। इतके गुण जर आपल्या भारत देशातील प्रत्येक तरुणामध्ये असतील ना, तर आपला भारत देश महासत्ताक होण्यापासून साक्षात ईश्वरही रोखू शकत नाही। आणि जर तरुण प्रत्येक तरुण आदर्श झाला तर आया बहिणींच्या आबरूची चिंता राहणार नाही, तसेच उपाशीपोटी कोणी हिंडणार नाही, पण वयाच्या 16-17 वर्षी व्यसन यांसारख्या वाईट सवयींच्या आहारी जातोय तो आणि बिघडतोय, तसे त्याला प्रत्येक गोष्ट ही सोन्यासारखी भासू लागते याच वयात। पण लक्षात ठेवा मित्रांनो, ही वस्तू चमकणारे सोनच असेल असं काय नाही, तर ती चमकणारी अनुकूचीदार काचही असू शकते, कधी तुमचा पाय त्या काचावर पडेल, कधी काच पायात घुसेल, जखम होईल, पाय रक्त बंबाळ होईल आणि जखमची गैराम कधी आयुष्याचं वाटोळ होईल हे कळणारही नाही। तुम्हाला समजतंय ना मी कशाविषयी बोलते, म्हणून मित्रांनो प्रेमबिंब हा धोका आहे, प्रेमबिंब हा धोका आहे, अभ्यास करा हात खरा मोका आहे, अभ्यास करा हात खरा मोका आहे। म्हणून म्हणते तरुणांनो, जर एखाद्या तरुण मुलीने तुमच्याकडे पस्मितहास्य केलं तर त्या जाळात अडकता कामा नये, उलट तिला ठणकावून उत्तर द्यायचं, हमारा दिल इतना कमजोर नाही, अरे हमारा दिल इतना कमजोर नाही क्यों किसी पर भी फिदा हो जाए। मग बघा, तुम्ही नक्कीच एक आदर्श तरुण म्हणून ओळखले जातात। आणि हेही लक्षात ठेवा, हा संपत्तीचा मोह कधी होऊ द्यायचा नाही आणि सत्तेचा मास कधी चोळू द्यायचा नाही, जे गेलं ते सोडून द्या, जे आहे त्यावर विश्वास ठेवा आणि जे येणार आहे त्यावर प्रामाणिकपणे लक्ष केंद्रित करा, तर तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल। तुम्हाला भविष्यात इतिहासात भविष्य शोधायचं की भविष्यात इतिहास घडवायचा हे सर्वशी तुम्हाला, कारण ज्याचे साक्षात शिवरा हे आदर्श असतील त्याला आयुष्यात कोणीही पराभूत करू शकत नाही। अपयश आलं म्हणून खचून जाता कामा नये, कारण या चायातील मोठ्या गट्ट्यामध्ये शेवटची चावी ही कोणी पकडू शकते। आणि अपयश या भयानक रोगावर आत्मविश्वास आणि अथक परिश्रम हे जगातील सर्वात गुणकारी औषध आहे ते, आणि ते सर्वात जास्त भारत देशांमधील तरुणांमध्ये आणि जवानांमध्ये उपलब्ध आहे हे विसरूनही चालणार नाही।
आणि तुम्ही कष्ट इतके शांत करा की तुम भविष्यात तुमचे यश धिंगाणा घालेल. मग बघा काय करायचं. आणि एक संदेश देवा असा वाटतो तरुण मुलामुलींना की स्वतःचा रस्ता स्वतः तयार करा, वेगळा काहीतरी करण्याचा प्रयत्न करा, वेगळा विचार करा आणि जे अशक्य आहे ते करा आणि तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा, म्हणजे तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल. तसे छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श ठेवून कार्य करा, त्यांच्या बहुरूपी म्हणून नाही, कारण हातात कड घालून, गळ्यात माळा घालून, कपाळात चंद्राची कोर लावून, कानात बाळी घालून, दाढी मिशा घालून कधी कोण शिवाजी महाराज बनत नसतं. तर त्यासाठी रक्ता रक्तामध्ये शिवाजी महाराजांचे विचार असणे आवश्यक आहे. तर तुम्ही नक्कीच आदर्श तरुण बनल्याशिवाय राहणार नाही, हे सत्य आहे. तर बघा तुम्हाला आदर्श तरुण म्हणून आदर्श घेऊन कार्य करायचे की बहुरूपी बनून कार्य करायचे. तसेच आता लॉकडाऊन आहे म्हणून काही संपलं असं नाही, तुम्ही मोठमोठी पुस्तकं वाचू शकता, सरकारच्या नियमांचे पालन करून त्यांना मदत करू शकता, स्वतःचा विकास करू शकता पुस्तके वाचून, कारण पुस्तक वाचल्याने मस्तक सुधारते आणि मस्तक सुधारल्यावर काहीच बिघडत नाही, हे लक्षात ठेवा. म्हणून अजून वेळ गेलेली नाही, उठा, जागे व्हा आणि ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका. वाट चुकली आहे, अजून वेळ गेलेला नाही. आपण एखाद्या अनुभवी व्यक्तीला विचारू शकतो ना बरोबर वाट, ते नक्कीच सांगतील. म्हणून शेवट जाता जाता म्हणते तरुणांनो, अजून वेळ गेलेला नाही, उठा, जागे व्हा आणि ध्येय प्राप्तीसाठी सज्ज राहा. इथे मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मी